नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। खेराडे वांगीतील ते 30 लोक कोरोना बाधित नाहीत। कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या 4 जणांसहित 30 लोकांची कोरोना चाचणी आली निगेटिव्ह। खेराडे वांगीतील त्या 30 लोकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली। सांगली जिल्ह्यासाठी ही बातमी नक्कीच दिलासा देणारी आहे। मुंबईमध्ये मृत झालेल्या व्यक्तीवर खेराडे वांगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते। अंत्यसंस्कारनंतर त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष खेराडे वांगीकडे लागले होते। प्रशासनाने खबरदारी म्हणून तातडीने खेराडे वांगी गावाच्या सीमा सील केल्या होत्या। सदर बाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी 4 जण उपस्थित होते। ते 4 आणि त्यांच्या संपर्कातील 26 असे एकूण 30 जणांना काल तातडीने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले होते। आज सकाळीच त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची दिलासादायक बातमी आली आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।